गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. इलेक्ट्रिसिटीमुळे लेक्चर आपलं ब्रेक झालेलं होतं. अनदर लिंक मी सेंड केलेलं आहे, सर्वांनी जॉईन व्हा लगेच. ओके, लेक्चर आपण आता स्टार्ट करूया. तर लक्ष द्या, आपण नवीन टॉपिक स्टार्ट केला होता इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रो मीन्स चार्ज आणि स्टॅटिक मीन्स स्टेबल. ज्यावेळेस तुम्ही एखादा चार्ज हा स्टेबल कंडिशनला घेता, त्या प्रोसेसला, त्या फिनॉमिनाला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणतो. त्या फिनॉमिनाला आपण काय म्हणू शकतो? इलेक्ट्रोस्टॅटिक. ओके, तर लक्षात घ्या. तर सुरुवातीला हा जो आपला वर्ड आहे, ह्या वर्डचा आपण दोन पार्टमध्ये क्लासिफिकेशन केलेलं होतं, सेपरेशन केलेलं होतं. सेपरेशन कशा कशामध्ये केलेलं होतं आपण? तर इलेक्ट्रो आणि स्टॅटिक्स आपण दोन पार्टमध्ये ह्याचं सेपरेशन केलं होतं, इलेक्ट्रो अँड स्टॅटिक्स. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रो म्हणजे आपण काय बघितलं होतं रे, सांगता येईल का कोणाला? आपण आत्ताच ह्याचं मिनिंग बघितलेलं होतं. इलेक्ट्रो मीन्स काय रे? लक्षात घ्या, इलेक्ट्रो मीन्स चार्ज. इलेक्ट्रोचं मिनिंग आपण काय घेतो? चार्ज घेतो. जे राहिलेले स्टुडंट असतील त्या सर्वांनी जॉईन व्हा लगेच. तर इलेक्ट्रोचं मिनिंग काय घेतो? आपण चार्ज घेतो. आता हा जो चार्ज आहे, हा चार्ज आपला पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो. तो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कोणत्या ना कोणत्या एक प्रकारचा तो चार्ज असेल. आणि जो आपला सेकंड वर्ड आहे, दॅट इज कॉल्ड स्टॅटिक्स. त्याला आपण काय म्हणतो रे? स्टॅटिक्स. आणि स्टॅटिक्स मीन्स स्टेबल. स्टॅटिकला आपण काय म्हणतो? स्टेबल म्हणतो. तर याचं मिनिंग तुम्हाला काय सांगता येईल? की चार्ज ऍट स्टेबल कंडिशन. लक्ष द्या, इलेक्ट्रोस्टॅटिकचं मिनिंग तुम्ही काय घेऊ शकता? चार्ज ऍट स्टेबल कंडिशन. आणि त्याच फिनॉमिनाला आपण म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक्स. त्याच फिनॉमिनाला आपण काय म्हणू शकतो? इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके, सर्वांच्या लक्षात आलं मिनिंग? आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या काय आपल्या क्वांटिटी असतील, त्या क्वांटिटी आपण ह्या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा, आपण काय बघितलं होतं रे? हा जर आपण एक्सपेरिमेंट बघितला, तर एक्सपेरिमेंट मध्ये काय होतं की आपण इथे एक कॉम्ब घेतलेला आहे. हा कॉम्ब आपण प्लास्टिकच्या पिसेसच्या जवळ घेतलेला आहे. आता ज्यास हे दोन्ही बॉडी एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, हे दोन्ही बॉडी एकमेकांकडे काय होतात रे? अट्रॅक्ट होतात. कशामुळे अट्रॅक्ट होत असतील? तर हा जो आपला कॉम्ब आहे, त्याच्यावरती समजा तुमचा पॉझिटिव्ह चार्ज असेल, तर ह्या पिसेसवरती निगेटिव्ह चार्ज येतो. आणि आपल्याला माहित आहे, काय माहित आहे रे, की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्ही एकमेकांकडे काय होतात? अट्रॅक्ट होतात. ओके, तर हा आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा फर्स्ट एक्सपेरिमेंट. ह्याच्यामध्ये बघा, फक्त आपण चार्ज प्रोड्यूस करतोय, तर चार्ज आपण मोशन मध्ये घेतोय का? त्यापासून आपण करंट तयार करू शकतो का? नाही करू शकत. फक्त त्या ठिकाणी आपण स्मॉल अमाऊंट मध्ये चार्ज काय करू शकतो? प्रोड्यूस करू शकतो. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा, जो आपली सेकंड आहे, सेकंड आपण बघा अशा प्रकारे आपण डायग्राम बघितली होती. ज्यावेळेस आपल्याला एखादा इलेक्ट्रिक शॉक बसतो, आता शॉक बसताना बघा, फक्त आपल्याला बॉडीमधून जर करंट पास होत असेल, लक्ष द्या, अशी कंडिशन कधी होती? ज्यावेळेस आपल्या एखाद्या बॉडीमधून फक्त करंट पास होतो, आपलं जर अर्थिंग भेटत नसेल, तर अशा वेळेसच आपल्या हेडवरचे जे हेअर्स असतात, ते हेअर्स असे स्ट्रेट लाईन उभे राहतात. आणि त्या फिनॉमिनाला आपण म्हणतो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. लक्ष द्या, असंच तुम्हाला कधी फील होईल असं तुम्ही कधी बघू शकता? की ज्यावेळेस तुमच्या बॉडीवरती टोटली चार्ज डिस्ट्रीब्युट झालेला असेल, किंवा तुमच्याकडे फक्त बॉडीमधून करंट पास झाला, तर जर अर्थिंग भेटली नाही, तर त्याच वेळेस तुम्हाला असा फिनॉमिना इथे भेटून येतो. आणि हा सुद्धा फिनॉमिना कारणाचा असेल रे, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा. जे जुने काही सायंटिस्ट होते, त्या सायंटिस्ट स्वतःच्या बॉडीवर असे एक्सपेरिमेंट करून बघायचे. तुम्हाला बरेचसे व्हिडिओ युट्यूबला सुद्धा सापडतील, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी एक्झाम्पल असं जर तुम्ही सर्च केलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला असे बरेच प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला तिथे दिसून येतील. ओके, आपण इथपर्यंत बघितलं होतं. आता जे आपण सेकंड एक्झाम्पल बघतोय, सॉरी थर्ड एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल काय आहे रे? तर बघा, इथं जर तुम्ही बघितलं काय एक्झाम्पल आहे रे, तर आपण इथे कॅट घेतलेला आहे. कॅटच्या बॉडीवरती बघा फर असतं, कॅटच्या बॉडीवरती असं एक केस असतात, त्या केसांना आपण फर असं म्हणतो. त्या केसांना आपण काय म्हणू शकतो? फर. आता हे फर
आणि हा तुमचा बलून, ज्या दोघांमध्ये फ्रिक्शन होईल, लक्ष द्या, तुमचा बलून आणि फर, कॅटच्या बॉडीवरचे असणारे स्मॉल हेअर, त्यांच्यामध्ये ज्यावेळेस फ्रिक्शन होईल, फ्रिक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. त्या ठिकाणी काय होते? स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. आता प्रोड्यूस झाल्यानंतर बलूनवरती पॉझिटिव्ह चार्ज, फरवरती निगेटिव्ह चार्ज, दोन्ही एकमेकांकडे अट्रॅक्ट होतील आणि त्याच्यामुळे बलून ह्या बॉडीला काय होतो? अटॅच होतो. तेथून तो रिपेल होत नाही. हे जे सर्व फिनॉमिना आहेत, हे सर्व फिनॉमिना फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगतात. कोणती? स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, स्टॅटिक चार्ज और स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. ओके, तर हे जे सर्व फिनॉमिना आहेत, तर ह्यांचं ओरिजिन कधी झालं आणि त्याचा आतापर्यंत असणारा इतिहास, आतापर्यंत असणारा प्रवास, हे सर्व गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. आता जर आपण नेक्स्ट स्लाइड बघितली, तर नेक्स्ट स्लाइड मध्ये बघा, तुम्हाला इथे एक डायग्राम दिसेल. डायग्राम दिसते का सर्वांना? ओके, काय डायग्राम आहे रे? तर ह्याच्यामध्ये बघा, आपण पक्ष्यांचे इथे पिसे घेतलेले, जे पक्षी असतील त्यांचे आपण फर घेतलेले आणि ह्या ठिकाणी एक येलो कलरचा एक स्टोन आहे. ह्या ठिकाणी एक येलो कलरचा काय घेतोय आपण? स्टोन घेतोय. कोणाला सांगता येईल का रे हा काय असेल तो? कोणाला ओळखता येईल की हा जो आपण येलो कलरचा स्टोन घेतोय त्याला आपण काय म्हणतो? लक्ष द्या, त्या स्टोनला आपण अँबर म्हणतो. त्या स्टोनला आपण काय म्हणतो? अँबर. ओके, ऍक्च्युली गोल्ड नाही, गोल्ड प्रमाणे तुम्हाला ते दिसेल, पण ऍक्च्युली त्याला आपण काय म्हणणार आहोत रे? अँबर म्हणणार आहोत. ओके, हा मॅक्झिमम ठिकाणी जे सोनार असतात, जे दागिन्यांची निर्मिती करतात, त्यांच्याकडे हा स्टोन तुम्हाला दिसून येतो. तर सुरुवातीला बघा, ज्यावेळेस पहिल्यांदा ऑब्झर्वेशन केलं गेलं, ऑब्झर्वेशन काय होतं की आपण एक अँबर घेतला आणि एक पक्ष्यांची पीसेस घेतली, हे दोघं एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. कशामुळे अट्रॅक्ट होत असेल रे? तर लक्षात घ्या, ह्या ठिकाणी जर पॉझिटिव्ह चार्ज असेल, ह्या ठिकाणी जर तुम्ही पॉझिटिव्ह चार्ज घेतला, तर ह्या पीसेसवरती तुम्हाला निगेटिव्ह चार्ज भेटतो आणि दोन्ही, हे जे दोन्ही चार्ज असेल ते एकमेकांकडे काय होतात रे? अट्रॅक्ट होतात. ओके, हे फर्स्ट ऑब्झर्वेशन, हे फर्स्ट इलेक्ट्रिसिटी जो ऑब्झर्वेशन तुम्हाला इथे दिसून येईल. लेक्चरचा ब्लर होत असेल तर व्हिडिओ तुमचा पूर्णपणे कट करा आणि पुन्हा रिस्टार्ट करा, किंवा तुमच्या व्हिडिओची जी क्वालिटी असेल ती क्वालिटी चेंज करून बघा, तुमचा बफरिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ओके, तर ह्या ठिकाणी दोन्ही चार्ज एकमेकांकडे काय झाले रे? अट्रॅक्ट झाले. ओके, ह्या ठिकाणी बघा, आपण कॉम्बिनेशन कोणाचं घेतलं होतं? अँबर अँड फर. ओके, अशाच प्रकारे आपण अजून काही थ्री कॉम्बिनेशन घेतले होते. सुरुवातीला कॉम्बिनेशन आपण कोण घेत होत रे? कॉम. मी ते राईट करतो. बघा, फर्स्ट कॉम्बिनेशन कोणाचं होत रे? कॉम्ब अँड प्लास्टिक. फर्स्ट कॉम्बिनेशन काय घेतलं होतं सांगता येईल कोणाला? कॉम्ब अँड प्लास्टिक. सेकंड मध्ये आपण ह्युमन बॉडी मधून इलेक्ट्रिसिटी पास झालेली होती. आता थर्ड केस, थर्ड एक्झाम्पल काय होतं? तर ज्याच्यामध्ये आपण फर, बघा कॅटच्या बॉडीवरचे जे स्मॉल केस असतात, छोटे छोटे केस असतात, त्यांना आपण फर म्हणतो आणि त्याच्याबरोबर आपण बलूनचं कॉम्बिनेशन केलं होतं. ह्या सर्व केसेसमध्ये बघा, लक्षात घ्या, ह्या ज्या आपण सर्व केसेस बघितल्या, ह्या सर्व केसेस थ्रू आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी काय केली रे? प्रोड्यूस केली. आपण स्टॅटिक चार्ज काय केला रे? प्रोड्यूस केला. आता इथे लक्षात घ्या, हा जो चार्ज असतो ना, त्याची व्हॅल्यू व्हेरी स्मॉल असते. त्या चार्जची व्हॅल्यू काय असणार आहे? व्हेरी स्मॉल असते. त्याच्यामुळे त्याच्यापासून आपण इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करू शकत नाही. समजा काही जण तुमच्यापैकी एखादा विचार करू शकतो की आपण अशाच प्रकारे बलून घेऊ, कॅड घेऊ, दोघांमध्ये फ्रिक्शन करू आणि आपल्या होम मध्ये जी आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागते ती इलेक्ट्रिसिटी आपण प्रोड्यूस करू. पण प्रॅक्टिकल हे पॉसिबल आहे का रे? नाही. इलेक्ट्रिसिटी कमी खर्चासाठी तुम्ही हा उपाय शोधू शकता, पण ऍक्च्युअली पॉसिबल आहे का रे? पॉसिबल आहे का? नाही. का नसेल रे? कारण ह्याच्यामधून जो तुम्ही
चार्ज भेटतो जी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी भेटणार ही व्हेरी स्मॉल असते, त्याची व्हॅल्यू व्हेरी काय असणार आहे, स्मॉल असणार आहे. त्याच्यामुळे ह्याचा यूज तुम्ही इलेक्ट्रिसिटीसाठी, इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन साठी करू शकत नाही. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, हे आपण एक्झाम्पल बघितलं ज्याच्या थ्रू आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी काय करू शकतो रे, प्रोड्यूस करू शकतो. मग आता ह्याचं स्टार्टिंग कधीपासून झालं, तर लक्षात घ्या एक ग्रीक फिलॉसॉफर होता, इमेज दिसते सर्वांना, हा फिलॉसॉफरचं नाव असेल थेल्स. लक्षात घ्या एक ग्रीक फिलॉसॉफर आहे थेल्स, त्याने पहिल्यांदा ऑब्झर्वेशन केलं. कोणाचं ऑब्झर्वेशन केलं रे, तर त्याने अँबर आणि फर ह्या दोघांचं काय केलं, ऑब्झर्वेशन घेतलं. ऑब्झर्वेशन मध्ये त्याला काय दिसलं की फरचे जे पीसेस असतील ते अँबर कडे काय होतात, अट्रॅक्ट होतात. ते अँबर कडे काय होतील, अट्रॅक्ट होतील. त्याचबरोबर लाकडाचा भुसा तो सुद्धा काही अमाऊंट मध्ये तिकडे अट्रॅक्ट होतो आणि हेतून स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिकचा उदय झाला. तेथून ह्याचा पुढे रिसर्च काय झाला, स्टार्ट झाला. ओके, आणि त्याचा एक्झाम्पल तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. बघा हा जो स्टोन आहे त्याला आपण अँबर म्हटलेलं होतं, ह्या स्टोनला आपण काय म्हटलेलं आहे रे, अँबर. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला हे फर दिसतील, अॅनिमल बॉडीवरचे जे छोटे केस असतील त्यांना आपण काय म्हणतो, फर म्हणतो. आणि ह्या दोघांमध्ये तुम्हाला हे कॉम्बिनेशन दिसून येईल. ओके, हित पण कोणा काय अडचण आहे का रे, अडचण असेल तर लगेच विचारा. हे सर्व आपण इलेक्ट्रिसिटीचं इंट्रोडक्शन बघतोय, अजून आपण मेन पॉइंट स्टार्ट केलेला नाही. ओके, आता आपण हा जो चार्ज बघतो, लक्ष द्या हा जो आपण चार्ज प्रोड्यूस केला, ह्या चार्जच्या काही ठराविक प्रॉपर्टीज आहेत. ह्या चार्जच्या आपण काही ठराविक प्रॉपर्टीज बघू शकतो. मग आता ह्या कोणकोणत्या प्रॉपर्टी आहेत त्या आपण वन बाय वन काय करूया, चेक करूया. आता आपल्या सर्वांना लक्षात आलं की ज्यावेळेस आपण दोन बॉडीमध्ये फ्रिक्शन करतो, फ्रिक्शन केल्यानंतर आपण इलेक्ट्रिक चार्ज काय करू शकतो रे, प्रोड्यूस करू शकतो. आता हा जो आपला इलेक्ट्रिक चार्ज आहे तो इलेक्ट्रिक चार्ज किती प्रकारचा असेल रे, सांगता येईल कोणाला, लक्षात घ्या. हा जो आपण चार्ज घेतो हा चार्ज तुम्हाला दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेला दिसेल. कोणकोणते चार्ज रे, तर एक असेल आपला पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर आहे आन्सर तुम्ही सांगितलं, आणि सेकंड असेल निगेटिव्ह चार्ज. लक्षात घ्या आपण दोन प्रकारचे चार्ज ते काय करतोय, कन्सिडर करतोय. फर्स्ट असेल पॉझिटिव्ह चार्ज आणि सेकंड असेल निगेटिव्ह चार्ज. आता आपण लक्षात घ्या ऍटम मध्ये जे आपण थ्री टाईपचे पार्टिकल बघतो, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन, तर त्याच्यामध्ये हा जो आपला पॉझिटिव्ह चार्ज भेटणार आहे, हा जो आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज भेटतो तो पॉझिटिव्ह चार्ज कशावरती असेल रे, तर हा पॉझिटिव्ह चार्ज तुम्हाला भेटेल प्रोटॉन वरती. पॉझिटिव्ह चार्ज तुम्हाला कुठे दिसतो, प्रोटॉन वरती. जो आपला सेकंड आहे दॅट इज निगेटिव्ह चार्ज, हा तुम्हाला दिसतो इलेक्ट्रॉन वरती. ओके, आणि हे दोन्ही चार्ज एकमेकांकडे काय होतील रे, अट्रॅक्ट होतील. हे दोन्ही चार्ज एकमेकांकडे काय होतात, अट्रॅक्ट होतात. जर आपण सेम चार्ज घेतले, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह, तर हे दोन्ही चार्ज एकमेकांना काय करतात, रिपेल करतात. पॉझिटिव्ह चार्ज, सॉरी अपोजिट चार्ज अट्रॅक्ट इच अदर, अँड सेम चार्ज दॅट इज लाईक चार्जेस आर रिपेल इच अदर. ओके, तर ही जी तुम्हाला फर्स्ट प्रॉपर्टी आहे, फर्स्ट प्रॉपर्टी काय, की देअर एक्झिस्ट ओनली टू टाईप ऑफ चार्जेस. आपल्याकडे फक्त दोन प्रकारचे चार्ज एक्झिस्ट करतात. कोणकोणते चार्ज, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. कोणकोणते चार्ज आहेत आपल्याकडे, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. ही झाली तुमची इलेक्ट्रिक चार्जची फर्स्ट प्रॉपर्टी. फर्स्ट प्रॉपर्टी लक्षात आलं सर्वांना, देअर एक्झिस्ट टू टाईप ऑफ चार्जेस, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. प्रॉपर्टी लक्षात आलं सर्वांच्या. आता सेकंड प्रॉपर्टी काय आहे, तर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही आता सांगितलेलं आहे की लाईक चार्जेस हे काय होतात, रिपेल होतात. लाईक चार्जेस काय होतील आपले, रिपेल होतील. रिपेल म्हणजे काय रे, तर ते एकमेकांपासून दूर जातील, त्यांच्यामध्ये डिस्टन्स काय होत जाईल रे, इन्क्रीज होत जाईल. दॅट इज हे तुम्ही इथे एक्झाम्पल बघू शकता. ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर लक्षात घ्या तिथे आपण दोन निगेटिव्ह चार्जेस घेतलेले आणि दोन्ही चार्जेस सेम चार्ज असल्यामुळे काय होतात, तर ते रिपेल होतात. त्याचबरोबर इथे समजा तुम्ही पॉझिटिव्ह चार्ज घेतले तर ते सुद्धा काय होतील रे, रिपेल होते.
दैट इज लाइक चार्जेस आर रिपेल इच अदर. दोनों चार्जेस एकमेक करता रिपेल करता. ओके आता सेकंड काय आहे की समजा आता आपण लाइक चार्ज ऐवजी जर अनलाइक चार्जेस घेतले. आता आपण काय करतोय लाइक चार्जेस ऐवजी आपण काय घेतले अनलाइक चार्ज घेतले. आता हे चार्ज एकमेकांकडे काय होतील रे अट्रॅक्ट होतील. हे चार्ज एकमेकांकडे काय होऊ शकतात अट्रॅक्ट होऊ शकतात. आणि ही आहे इलेक्ट्रिक चार्जची सेकंड प्रॉपर्टी. काय सेकंड प्रॉपर्टी आले रे की लाइक चार्जेस रिपेल होतात आणि अनलाइक चार्ज अट्रॅक्ट होतात. ओके आणि यातल्या मॅक्झिमम प्रॉपर्टी तुम्हाला काही माहीत सुद्धा असतील त्यात शॉर्टली एकदा तुमच्या रिवाइज होतील. ओके आता हा जो आपला चार्ज आहे हा चार्ज प्रोड्यूस करण्यासाठी आपण दोन तीन कॉम्बिनेशन घेतले होते. दोन तीन प्रकार सुद्धा आपण त्याचे बघितलेले होते. ओके आता नेक्स्ट काय आहे बघा हे जे तुमच्याकडे फर्स्ट कॉम्बिनेशन दिसेल ओके डायग्राम दिसते सर्वांना. डायग्राम काय आहे रे तर आता ह्याच्यामध्ये बघा आपण एक ग्लास रॉड घेतोय. हा जो तुमच्याकडे रॉड आहे हा रॉड कोणाचा असेल रे ग्लास रॉड. ओके आणि इथे बघा आपण एक सिल्क क्लॉथ घेतोय. सिल्क म्हणजे काय रे रेशीम कापड. आपण काय करतोय ग्लास रॉड वरती रेशीम कापड रब करतोय. आता रब केल्यानंतर बघा त्यांच्यामध्ये काय होणार आहे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार आहे. ह्या दोघांमध्ये काय प्रोड्यूस होऊ शकते इलेक्ट्रिसिटी. आता ही इलेक्ट्रिसिटी कशी आहे बघा तर हा जो रॉड आहे त्याच्यावरती आपण पॉझिटिव्ह चार्ज प्रोड्यूस करतोय आणि ह्या ठिकाणी काय घेतोय आपण निगेटिव्ह चार्ज. तर अशा प्रकारे आपण चार्ज काय करू शकतो प्रोड्यूस करू शकतो. काय कॉम्बिनेशन आहे रे तर ग्लास रॉड वरती रेशीम कापड रब करा तुम्ही इलेक्ट्रिसिटी सॉरी इलेक्ट्रिक चार्ज काय करू शकता प्रोड्यूस करू शकता. आता इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी असणारा तुमचा टोटल चार्ज लक्षात घ्या ह्या ठिकाणी तुमचा असणारा टोटल चार्ज आणि ह्या ठिकाणी असणारा तुमचा टोटल चार्ज ह्या दोघांची व्हॅल्यू तुम्हाला सेम भेटते. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन तुम्हाला कसं भेटणार आहे सेम भेटणार आहे. दॅट इज पॉझिटिव्ह चार्ज विच इज इक्वल टू निगेटिव्ह चार्ज. दोघांची जी व्हॅल्यू असेल दोघांचं जे मॅग्नेट्यूड आहे हे मॅग्नेट्यूड तुम्हाला काय भेटणार आहे सेम भेटणार आहे. कधी ज्यावेळेस तुम्ही ह्यांचं कॉम्बिनेशन करचाल सॉरी ज्यावेळेस तुम्ही ह्यांचं फिक्शन घेचाल त्यावेळेस. ओके हे झालं तुमचा फर्स्ट कॉम्बिनेशन. आता सेकंड आता सेकंड डायग्राम मध्ये बघा आपण काय करतोय रे इथे पुन्हा आपण अनदर कॉम्बिनेशन घेतोय एबोनाइट आणि फ्लॅनेल. ह्यांचं मीनिंग कोणाला सांगता येईल का रे एबोनाइट म्हणजेच काय रे सांगता येईल कोणाला. आपण बऱ्याच वेळा हा वर्ड ऐकलेला असेल पण ऍक्च्युअली एबोनाइट म्हणजेच काय तर लक्षात घ्या एबोनाइटला हार्ड रबर असं म्हटलं जातं. ह्याचं मीनिंग आपण काय घेऊ शकतो हार्ड रबर. हे एक प्रकारचं मटेरियल आहे रबर टाईप. आणि फ्लॅनेल म्हणजे काय सांगता येईल कोणाला. व्हॉट इज मीन बाय फ्लॅनेल मीनिंग सांगता येईल का कोणाला सांगा लगेच. बरोबर आहे लोकर. लोकर पासून ज्या वस्तू तयार केल्या जातात फॉर एक्झाम्पल गोंगडी. ओके तर त्या ह्याला आपण म्हणतो फ्लॅनेल. आता फ्लॅनेल आणि एबोनाइट ह्यांचं जे असं आपण फ्रिक्शन घेणार आहोत रबिंग करणार आहोत. रबिंग केल्यानंतर नेमाने बरोबर आहे आपण त्याला काय म्हणतो लोकर म्हणतो. तर ह्या ठिकाणी एबोनाइट वरती तुम्ही निगेटिव्ह चार्ज प्रोड्यूस करताय आणि ह्या ठिकाणी तुम्ही पॉझिटिव्ह चार्ज घेताय आणि ह्या ठिकाणी सुद्धा दोघांचं जे मॅग्नेट्यूड येणार आहे हे मॅग्नेट्यूड सुद्धा तुम्हाला कसं भेटणार आहे सेम भेटणार आहे. ओके तर अशा प्रकारे आपण स्टॅटिक चार्ज काय करू शकतो प्रोड्यूस करू शकतो.
आता ह्याच्यामध्ये बघा, आपण जे डिफरंट प्रकारचे मटेरियल वापरतोय, प्रत्येक मटेरियल वरती सेम चार्ज प्रोड्यूस होत नाही, प्रत्येक मटेरियल वरती काय होतोय डिफरंट चार्ज काय होतोय तिथे प्रोड्यूस होतो. मग त्याच्यासाठी तुम्हाला एक टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये आपण जे जे मटेरियल घेतोय त्या मटेरियल वरती कोणता चार्ज प्रोड्यूस होईल हे तुम्हाला तिथे सांगितलेलं आहे. ओके, हित पण लक्षात आलं सर्वांच्या? जर कोणा काय अडचण येत असेल, काही समजत नसेल तर लगेच विचारा, आपण लगेच इथे ती गोष्ट काय करूया क्लिअर करू. आता नेक्स्ट आपण काय बघतोय तर लक्षात घ्या, आपल्याकडे इथे एक टेबल आहे. टेबल दिसतोय सर्वांना? टेबल काय आहे रे? तर ह्याच्यामध्ये बघा, आपण हा टेबल दोन पार्ट मध्ये आपण डिवाइड करतोय. ह्या टेबलचं आपण दोन पार्ट मध्ये काय केलं, सेपरेशन केलं. काय काय आहे रे? की समजा तुम्ही ग्लास, ओड फ्लनेल, एबोनाइट किंवा ड्राय हेअर जर कन्सिडर करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणता चार्ज दिसेल रे? पॉझिटिव्ह चार्ज. त्या ठिकाणी तुम्हाला कोणता चार्ज दिसेल? पॉझिटिव्ह चार्ज. आणि अनदर टेबल काय आहे की समजा तुम्ही सिल्क रेशीम कापड घेत असाल, एबोनाइटचा रॉड घेत असाल, पॉलिथिलिन म्हणजे प्लास्टिक घेत असाल किंवा कॉम घेत असाल तर अशा वेळेस तुमच्याकडे कोणता चार्ज प्रोड्यूस होईल? निगेटिव्ह चार्ज. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा, काही मुलांचं कन्फ्युजन होऊ शकतं की इथे सुद्धा एबोनाइट आहे आणि इथे सुद्धा एबोनाइट आहे. लक्षात घ्या, ज्यास तुम्ही इथे एबोनाइट घेता त्यास कोणता चार्ज रे? पॉझिटिव्ह चार्ज. ज्यास तुम्ही इथे एबोनाइट घेता त्यास कोणता चार्ज? निगेटिव्ह चार्ज. कशामुळे होत असेल रे? काय सांगता येईल तुम्हाला? लक्षात घ्या, आपण ज्यास एखादी बॉडी घेतो त्या बॉडी बरोबर अनदर कोणती बॉडी आहे, अनदर मटेरियल कोणता आहे त्याच्यावरती तुमचा चार्ज काय राहतो? डिपेंड राहतो. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही एबोनाइट आणि फ्लेम ह्यांचं कॉम्बिनेशन घ्याचा, लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही एबोनाइट रॉड आणि फ्लॅमेल म्हणजे लोकर ह्यांचं ज्यावेळेस तुम्ही कॉम्बिनेशन घ्याल त्यावेळेस ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज भेटतो आणि ह्या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह चार्ज भेटतो. हे डिपेंड कशावरती रे? तुमच्या मटेरियलवरती. तुम्ही कोणत्या प्रकारचं मटेरियल घेताय त्याच्यावरती तुमची ही व्हॅल्यू काय राहते? डिपेंड राहते. ओके, आता ज्यावेळेस तुम्ही हे अनदर कॉम्बिनेशन घेताल, इथे कोणाचं कॉम्बिनेशन आहे रे? एबोनाइट रॉड आणि पॉलिथिलिन म्हणजेच प्लास्टिक. अशा वेळेस एबोनाइट वरती कोणता चार्ज येतो? पॉझिटिव्ह चार्ज आणि पॉलिथिलिन वरती निगेटिव्ह चार्ज. हे डिपेंड आहे तुम्ही चार्ज देताय का घेताय. तुम्ही चार्ज जर डोनेट करत असाल तर पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि जर चार्ज तुम्ही रिसीव्ह करत असाल तर त्यावेळेस तुमच्याकडे तो निगेटिव्ह चार्ज येईल. हे डिपेंड कशावरती? तुमच्या चार्जेसवरती. ओके, तर अशा प्रकारे या ठिकाणी हे कॉम्बिनेशन होतं इलेक्ट्रिक चार्जच्या बाबतीत, ज्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज आणि त्यांचं सेपरेशन आपण केलेलं आहे. ओके, हित पण लक्षात आलं सर्वांच्या? सिंपल मेथड आहेत. आपण जो टॉपिक घेतो त्या टॉपिकचं मिनिंग सुद्धा सिंपल आहे, चार्ज ऍट स्टेबल. आणि त्याच्यानंतर हा चार्ज प्रोडक्शनच्या आपण काय ह्या मेथड इथे बघितलेले आहेत. ओके, आता ह्याच्यानंतर बघा, अजून आपल्याकडे काही प्रॉपर्टी आहेत, त्या प्रॉपर्टी सुद्धा आपण वन बाय वन चेक करूया. आता नेक्स्ट काय आहे बघा, आता इथे जर तुम्ही डायग्राम बघितली तर डायग्राम मध्ये बघा, बरोबर सेंटरला आपलं काय दिसतंय रे? सांगता येईल कोणाला? एक्झॅक्टली सेंटरला जर तुम्ही इथं बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला इथे प्रोटॉन दिसून येते. ह्या ठिकाणी तुम्हाला काय दिसून येईल? ते प्रोटॉन. आणि हे जे इलेक्ट्रॉन आहेत हे इलेक्ट्रॉन रॅन्डमली काय होतात रे? मूव्ह होत आहेत. हे इलेक्ट्रॉन रॅन्डमली काय होणार आहे? तुमचे मूव्ह होणार आहेत. ह्याच्यावर तुम्ही काय सांगू शकता रे? आता इथे जर आपण बघितलं इलेक्ट्रॉन एका फिक्स डायरेक्शनने फिरतात का रे? इलेक्ट्रॉन हे रॅन्डमली काय होतात? मूव्ह होत आहेत. आपण फक्त इथे लिमिटेड तुमचे इथे ऑर्बिट दाखवलेत, तुमचे इथे नंबर ऑफ ऑर्बिट तिथे काय राहणार आहेत? प्रेझेंट राहणार आहेत. आता इथे जर आपण बघितलं तर आपल्याला काय सांगता येईल की चार्जला कोणत्याही डायरेक्शनची गरज नाही, त्यांच्याकडे फक्त मॅग्नेट्यूडची व्हॅल्यू आहे. त्यांना फक्त कोणाची गरज आहे रे? मॅग्नेट्यूडची.
आणि तुम्ही बघितलेलं असेल की ज्यावेळेस आपण एखाद्या बॉडीचं फक्त मॅग्नेट्यूड मेजर करतो, ज्यावेळेस एखाद्या बॉडीला त्याच्या मेजरमेंटला जर डायरेक्शनची गरज येत नसेल, डायरेक्शनची गरज जर बसत न भासत नसेल, तर अशा बॉडीला, अशा प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? सांगता येईल कोणाला? ज्यावेळेस एखाद्या मेजरमेंटसाठी फक्त मॅग्नेट्यूड रिक्वायर असेल, डायरेक्शनची गरज नसेल, तर अशा प्रॉपर्टीला, अशा फिनॉमिनाला आपण काय म्हणतो? सांगता येईल का? लक्ष द्या, अशा प्रॉपर्टीला आपण म्हणतो स्केलर. अशा प्रॉपर्टीला आपण काय म्हणणार आहोत? स्केलर म्हणणार आहोत. बरोबर आहे. फॅक्टर म्हणजे मॅग्नेट्यूड एज वेल एज डायरेक्शन. इथे डायरेक्शनची गरज नाही. बघा इथे नंबर ऑफ चार्जेस कसे रॅन्डमली फिरतायत, त्यांना फिक्स डायरेक्शनची गरज आहे का रे? नाही. त्याच्यामुळे हा जो चार्ज आहे तो चार्ज आपला कसा आला रे? स्केलर. दॅट इज तुम्ही ते काय सांगू शकता की चार्ज इज अ स्केलर क्वांटिटी. तुम्हाला ते काय सांगता येईल की चार्ज इज अ स्केलर क्वांटिटी. त्याला कोणत्याही डायरेक्शनची गरज नाही. तुम्ही हा चार्ज नॉर्थ कडे मूव्ह करा, साऊथ कडे मूव्ह करा, ईस्ट कडे मूव्ह करा किंवा वेस्ट कडे मूव्ह करा, ह्याची तुम्हाला कोणत्याही प्रकारची डायरेक्शनची गरज भासणार नाही. त्याच्यामुळेच आपण चार्जला म्हणतो स्केलर क्वांटिटी. दॅट इज चार्ज इज अ स्केलर क्वांटिटी. ओके, तर हे असेल तुमची ही नेक्स्ट प्रॉपर्टी. आता या ठिकाणी आपण थांबूया. जर तुमचा काही रिमेनिंग पार्ट असेल, आपल्या अजून काही प्रॉपर्टी राहिलेल्या आहेत, ह्या प्रॉपर्टी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ओके, कोणाला काही जर डाऊट असेल तुम्ही ना व्हॉट्सअपला मला विचारू शकता. ह्याची पीडीएफ मी तुम्हाला ग्रुपवरती सेंड करतोच. ओके, तर ह्या ठिकाणी आपण आता थांबूया. थँक्यू.